हेलो एंड वेलकम बैक टू द अनदर वीडियो सेशन ऑफ स्टैंडर्ड ईवीएस वी आर स्टार्टिंग लेसन नंबर थ्री द अर्थ एंड इट्स लिविंग वर्ड इन दिस वीडियो सेशन बिता एक डाइग्राम दाखिल ऑफ द अर्थ जी डाइग्राम है बायोस्पीयर लिथोस्पियर हाइड्रोस्पीयर एटमोस्पियर कैन यू टेल वेर वी वेर डू यू गेट वॉटर फ्रॉम अपने जे पानी है कुछ वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ द बिल्डिंग आपण जे आपली बिल्डिंग जी फाउंडेशन आहे आपण जेव्हा घर वगैरे बांधतो त्याचा जे पाया आहे हा कुठे टाकतो व्हॉट नीड डू वी नीट व्हॉट नीड डू वी मीट थ्रू ब्रीदिंग ब्रिदिंग म्हणजे श्वास घेताना आपण काय अंतर घेतो आणि काय बाहेर सोडतो फ्रॉम वेअर ड द अर्थ गेट लाईट अँड हीट आपल्या अर्थला लाईट आणि हीट प्रकाश आणि उष्णता कुठून मिळते तर बघा ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड्स इट लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर काही जागी आपल्याला जमीन पाहायला मिळते आणि काही जागी पाणी पाहायला मिळते द अर्थ इज सराउंडेड बाय द अॅटमॉस्फिअर देअर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड इन वॉटर अँड इन द एअर अर्थमधलं जे आहे हे आपल्या अॅटमॉस्फिअरने सराउंड केलेलं आहे आणि आपल्या अॅटमॉस्फिअरवर खूप साऱ्या लिव्हिंग थिंग्स आहेत जसं लँडवर आहे पाण्यामध्ये आणि हवेत सुद्धा आहे द सन इज द कॉज ऑफ मॅनी नॅचरल प्रोसेस ऑन द अर्थ सूर्यामुळे पृथ्वीवर खूप सारा नॅचरल प्रोसेस होतात वॉटर लँड अँड एअर कॉन्स्टिट्युअन्स इनवॉलोब ऑफ द अर्थ तर वॉटर लँड आणि एअर हे कॉन्स्टिट्युअंट इनवॉलोब्स ऑफ अर्थ आहे नेमली द हायड्रोस्पियर लिथोस्पियर अँड अॅटमॉस्फिअर द बायोस्पियर स्प्रेड इन ऑल द अदर थ्री स्पियर्स आणि या तीन पण स्पियरमध्ये बायोस्पियर आहे द लिथोस्पियर अँड द हायड्रोस्पियर तर सर्वात प्रथम आपण लिथोस्पिअर आणि हायड्रोस्पियर बद्दल शिकूया द अर्थ क्रस्ट इज हार्ड इट इज मेनली मेड ऑफ रॉक अर्थची जी क्रस्ट आहे म्हणजे जो आपण ज्याच्यावर राहतो तो वरचा जो भाग आहे याला आपण क्रस्ट म्हणतो आणि ह्या नॉर्मली दगडापासून बनलेला आहे वेन वी ट्रॅव्हल इन हिली रिजन वी सी लेअर ऑफ द सॉइल अँड रॉक अलॉंग रोड कट्स जेव्हा तुम्ही पहाडी भागात जाता तेव्हा तुम्हाला जे रोड कटलेले असतात म्हणजे बघा पाहड़ तुम्हाला पहाडकून रोड बनतात तेथे तुम्हाला गोट्यांची वगैरे लेअर बघायला मिळते We see grassy expanses of land in some places and only sand in others. The land is covered with crops in some places and with forest in other काई जागी तुम्मला पिका बगायला मेटते, शेती बगायला मेटते, अनी काई जागी जंगल मेटते, कुटे प्लेहना है, कुटे खर बडाया है. Sometimes we get to see the deeper layers of the soil in which trees roots spread. At others we see rock split apart by the... ट्री रूट कुठे जमिनीच्या आतमध्ये तुम्हाला झाडाची मुळं बघायला मिळतात कुठे झाडाच्या मुडांमध्ये मुडात मुळे दगडाचे दोन तुकडे झालेले बघायला मिळतात तर बघा ही अर्थ आहे वन थर्ड अर्थचा पार्ट जो आहे हा लँडने घेतलेला आहे आणि टू थर्ड जो पार्ट आहे हा पाण्याने व्यापलेला आहे देअर आर जेंटल माउंटन स्लोप्स एड वेल एज शिअर क्लिप्स ऑफ रॉक ऑल धीस लँड फीचर्स आर पार्ट ऑफ द अर्थ लिथोस्पियर हा जो सगळा पार्ट आहे कशाचा आहे आपल्या अर्थ लिथोस्पियरचा हा पार्ट आहे मच ऑफ द अर्थ सर्फेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर पृथ्वीचा जास्तीत जास्त भाग जो हा पानाने व्यापलेला आहे द लिथोस्पिअर एक्सटेंड अंडर दिस वॉटर टू आणि लिथोस्पियर या पानाच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो तर व्हेरियस लँडफॉर्म दिले आहे कुठे पहाड आहे कुठे प्लेन आहे कुठे रिवर आहे कुठे व्हॅली आहे हे तुम्ही इथे बघू शकता अबाउट अ थर्ड ऑफ द सर्फेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड वन थर्ड जो सर्फेस आहे तो आपल्या जमिनीने व्यापलेला आहे वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड अ कॉन्टिनंट एक पूर्ण अखंड तुकडा आहे खूप मोठा तुकडा जमिनीचा त्याला आपण कॉन्टिनंट किंवा खंड असे म्हणतो द लँड ऑन अर्थ इज डिवायडेड इंटू सेव्हन कॉन्टिनंट आणि आपले असे कधी खंड आहे सात खंड आहे किंवा सात कॉन्टिनेंट आहे कोणते आहे बघा एशिया युरोप आफ्रिका नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया हे सात खंड आपल्याला बघायला मिळतात एशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनंट अँड ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट सर्वात मोठा कोणता एशिया आणि सगळ्यात छोटा कोणता ऑस्ट्रेलिया द लँड इज वन नॉट इवन इन ऑल द प्लेसेस जमीन जे आहे सर्वप्रगी एक सारखी नाही द अनिवननेस गिव्ह डिफरंट सेप्स टू द लँड इन डिफरंट प्लेसेस काही जागी पहाडं बघायला मिळतात त्यामुळे अनिवन आहे अनिवन म्हणजे सारखी नसलेली दे आर कॉल्ड लँड फॉल्स आणि याला आपण जमिनीचे प्रकार किंवा लँड फॉल्स असे म्हणतो इन द पिक्चर अबव यू कॅन सी सम ऑफ द लँडफॉल्स लाईक प्लेन हिल माउंटेन एक्सेट्रा तर बघा इथे तुम्हाला प्लेन बघायला मिळत आहे माउंटेन बघायला मिळतात आहे किंवा हिल्स बघायला मिळते आहे तर इथे बघा टू थर्ड ऑफ द अर्थ सर्फेस इज कवर्ड विथ वॉटर दोन तृतीयांश भाग म्हणजे टू थर्ड भाग आपला पाण्याने व्यापलेला आहे मोस्ट ऑफ द वॉटर इज इन द ओशन आणि जास्तीत जास्त पाणी कशात आहे ओशन म्हणजे समुद्रामध्ये आहे ओशन वॉटर इज सॉल्टी हे कसं असते खारं असते पाणी देअर आर फाईव्ह ओशन्स नेमली द अटलांटिक ओशन पॅसिफिक आर्टिक साऊथर्न ओशन अँड इंडियन ओशन हे पाच मेन महासमुद्र आहे द लँड अलँग द मार्जिन ऑफ अँड ओशन इज कॉल्ड द कोस्टल रिजन हे समुद्रकिनारची जागा असते त्याला आपण कोस्टल रिजन असे म्हणतो वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड सायझेस आर फॉर्म अलॉग द कोस्ट वेगवेगळ्या आकाराचे वॉटर बॉडीज किंवा पाण्याचे स्त्रोत इथे तयार होतात कोणत्या प्रकारचे होतात समू सी बे स्ट्रेट गल्फ क्रिक हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे पाण्याचे स्त्रोत इथे तयार होतात दीज वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशन आणि हे पण समुद्राचा एक पार्ट आहे सरफेस वॉटर देअर आर मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड जमिनीवर पण खूप सारे पाण्याचे स्त्रोत आहे आणि ते पाणी वाहत राहतं दिस वॉटर इज नॉट सॉल्टी बट फ्रेश हे जे पाणी आहे खारं नाही पण फ्रेश म्हणजे गोड आहे दिस स्ट्रीम्स ऑफ वॉटर मे बी रील्स तर कोणकोणते प्रकार बघा रिल्स आहे ब्रुक्स आहे स्ट्रीम्स ऑफ रिवर आहे रिल्स आर द स्मॉलेस्ट रिवर आर द बिगेस्ट बघा रील्स जे आहे हा पाण्याचा जो प्रकार आहे हा सगळ्यात छोटा आहे आणि रिवर म्हणजे नदी हा सर्वात मोठा आहे गोड पाण्यासाठी गोष्ट करत आहे रील्स ब्रुक स्ट्रीम जॉईन इच अदर टू फॉर्म रिवर रिल्स ब्रुक आणि स्ट्रीम एकमेकाला जॉईन करून एक रिवर तयार होते रिवर्स विच जॉईन टू मेक अ बिगर रिवर कॉल्ड ट्रिब्युटरीज अशा रिवर ज्या दोन तीन रिव्हर म्हणून एक मोठी रिव्हर होते त्याला ट्रिब्युटरीज म्हणतात ज्या लहान लहान जे नदी आहे त्याला ट्रिब्युटरीज असे म्हणतात इन सम प्लेसेस अ रिव्हर कास्केट डाऊन अ सडन ड्रॉप दिस फॉर्म अ वॉटरफॉल ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इन टू द ओशन आणि काही जागी जे आहे ती नदी सरळ जाता जाता एकदम अशी खाली पडते म्हणजे उंच भागेवरून खालच्या भागावर दे त्याला आपण वॉटरफॉल किंवा धबधबा असे म्हणतो आणि शेवटी सगळ्या नदी जाऊन समुद्रातच मिळतात लेक्स वॉटर बॉडी फॉर्म बाय वॉटर कलेक्टिंग नॅचरली इन लो लाईंग एरिया ऑफ द लँड इज कॉल ले असं जागा जिथे जिथे आजूबाजूचा भाग उंच आहे आणि तो भाग खाली आहे असं की पाणी जमा होते आणि याला आपण लेक्स असे म्हणतो वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस म्हणजे बर्फाच्या स्वरूपात असलेलं पाणी वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड फ्रीज अँड कोल्ड रिजन दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ द आईस फॉर्म ऑफ द स्नो तर बघा जी खूप जास्त थंडी आहे तिथे वॉटर पार्टिकल जे अॅटमॉस्फिअर मध्ये ते बर्फ बनून जमिनीवर पडतात वेन लेअर्स ऑफ स्नो पाईल्स अप टू द ग्राउंड दे फॉर्म आईस आणि अशा स्नोच्या खूप साऱ्या लेअर बनून एक आईस तयार होतो वेन सच लेअर ऑफ द आईस पाइल अप इन अ लो लाइंग एरिया दे बिकम इनॉर्मस इन साईज दिस इज माय स्लीप डाऊन द स्लोप अँड व्हेरी स्लो स्पीड दिस इज कॉल्ड ग्लेशियर्स आणि बघा असं खूप सारा जागा तयार होऊन तिथे बर्फ बनतो आणि बर्फ जो आहे त्यातले पाणी टप्पत राहतो आणि तसंच आकार घेतो कसं भाल्यासारखा किंवा टोकदार आकार घेतो त्याला आपण ग्लेशियर्स म्हणतो मोठे मोठे तुकडे असतात त्याला ग्लेशियर्स म्हणतात बर्फाचे देअर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी दे आर कॉल्ड आईसबर्ग आणि असे खूप सारे मोठे बर्फाचे तुकडे आहे जे समुद्रात तरंगतात त्याला आपण आईसबर्ग असे म्हणतो नंतर आहे ग्राउंड वॉटर बिसाइड धीज वॉटर बॉडीज ऑन द अर्थ सर्फेस देअर इज अ लॉट ऑफ वॉटर स्टोअर्ड इन द अंडरग्राउंड लेअर ऑपरॉक या व्यतिरिक्त पण जमिनीच्या आतमध्ये पण दगडामध्ये लपलेलं खूप सारं पाणी आहे इट इज कॉल्ड ग्राउंड वॉटर त्याला आपण ग्राउंड वॉटर असे म्हणतो वी रिच इट बाय मीन ऑफ डग वेल ऑर बोअरवेल आपण विहीर किंवा बोअरवेल खोदून आपण या पाण्यापर्यंत पोहोचू शकतो मेनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम अंडरग्राऊंड स्प्रिंग अंडरग्राऊंड स्प्रिंग पासूनच या नद्यांना किंवा विहिरीला पाणी मिळते द वॉटर ऑर आईज दॅट ऑक्युपाइड द अर्थ सरफेस ग्राउंड वॉटर अँड द वॉटर वेपर्स इन द अॅटमॉस्फिअर टुगेदर फॉर्म द अर्थ हायड्रोस्फियर अर्थच्या हायड्रोस्फिअरमध्ये काय येते अर्थवरच्या सरफेसवर असलेलं पाणी जमिनीच्या आतमध्ये असलेलं पाणी आणि अॅटमॉस्फिअरमध्ये असलेले वॉटर वेपर हे सर्व मिळून एक लिथोज हायड्रोस्फिअर तयार होतो नेक्स्ट टॉपिक आहे अॅटमॉस्फिअर सो वी विल बी Taken this topic in our next video session. Till then, stay home, stay safe.